संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे सासवड जेजुरी निरा या पालखी महामार्गाला व पालखीतळ विसाव्याच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतलाय. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड हवेली प्रांताधिकारी संदेश शिर्के राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे मनपा क्षेत्रीय अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी संबंधित गावचे पदाधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते. वारकऱ्यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यावे लागू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखी महामार्गावर आरोग्य सुविधा पुरेसा औषध साठा फिरत्या शौचालयाची व्यवस्था पाणी वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरवाव्यात. कोविड तपासणीची व्यवस्था करण्यात आली असून खबरदारी म्हणून जास्तीत जास्त नमुने घेण्यात यावेत असे निर्देश डॉ देशमुख यांनी यावेळी दिले आहेत. पालखी मार्गाच्या साईड पट्ट्या भरून घेण्यासह खड्डे तसेच पाणी साचण्याच्या ठिकाणी मुरम व अन्य पर्यायांचा वापर करून डागडुजी करावी. हे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 तारखेच्या आत पूर्ण करून घ्यावे. दिवे घाटाचा टप्पा पार केल्यानंतर झेंडेवाडी विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांना मोठा विसावा घ्यावा लागतो. तेथील विसाव्याच्या लगतच्या शेतकरी संरक्षण जाळ्या कंपाऊंड केलेले आहे त्या ठिकाणी वारकऱ्यांना विसावा घेता यावा यासाठी प्रशासनाने संबंधित खातेदारांशी संपर्क साधून व्यवस्था करावी. सासवड पालखीतळ येथे पावसाचे पाणी साचते त्यामुळे या पालखीतळाची उंची वाढवण्याचे काम सुरू असून ते गतीने पूर्ण करण्याच्या सूचना सासवड नगरपालिकेला दिल्या आहेत. करहा नदीवरील पुलाचे कामही पालखी प्रस्थानापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जेजुरी पालखीतळ नवीन तयार करण्यात येत असून त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार काम सुरू आहे. वाल्हे पालखीतळासाठी वेगळी प्रवेश कमान आणि प्रस्थान कमानीचे काम सुरू आहे. निरा पालखीतळाच्या बाजूने मजबूतीकरणाचे पॅचिंग काम सुरू आहे. निरा नदीवरील पुलाचे संरक्षण कठड्याचे दुरुस्ती तत्काळ करून घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवेली तालुक्यात उरुळी देवाची पोलीस ठाण्याजवळील विसाव्याच्या ठिकाणच्या डागडुजी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. वडकी विसावा येथे स्थायी स्वरूपात सिमेंट काँक्रीटचे स्टेज बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून ते पालखीपूर्वीच पूर्ण करावे असे सांगण्यात आलंय. घाटामध्ये मेडिकल वेस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दिवे घाटामध्ये रात्री वैद्यकीय कचरा म्हणजेच मेडिकल वेस्ट टाकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने घाटामध्ये दिवसा तसेच रात्री गस्त घालण्यात यावी असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात घटना आढळल्यास नागरिकांना तक्रार करणे सोपे जावे यासाठी घाट मार्गावर अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक रंगविण्यात यावेत असेही निर्देश डॉ राजेश देशमुख यांनी यावेळी दिले आहेत. 4 तारखेला पाणी केली सगळ्या आपल्या किंवा आता आपण त्या पालखीतळावरती जो रेल्वेचं काम आहे ही कामं मुख्यत्वे करून आपण आयडेंटिफाय केली आणि त्याचवेळेस सगळ्या एजन्सीजना आपण काम पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. बहुतांश कामं ही 10 तारखेपर्यंत त्याचा एक ब्रिजचं काम आहे तो त्याला थोडासा वेळ लागेल कारण 12 तारखेपासून कारण त्याचं भूज संपादन आहे. फास्ट ट्रॅकमध्ये काम सुरू आहे. जवळपास 60-70 लोक रात्री दिवस काम करतायत आणि 10-12 तारखेला आपलं ब्रिज टाकण्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याची योजना आहे. त्याला क्युरिंगसाठी काही वेळ लागेल परंतु पालखीच्या अगोदर तो सुद्धा तयार होतो. आता रेल्वेचा जो इथं विषय आहे तो मी चीफ इंजिनियर रेल्वेचा पण बोललो
त्यांनी पण त्यांनी लगेच सूचना दिल्या डिप्टी सेक्रेटरीना आणि ते पण 10 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन केलं आहे. बाकीची इतर कामं जसे आपण निराधिकरण करतो, पाणी टँकर देतो, आरोग्य विभागाची सुविधा निर्माण करून देतो, स्वच्छता असतो, ही सगळी कालावधी पूर्ण